जॅकी श्रॉफने जिंकली रायगडकरांची मने. अभिनेते मनोज जोशी यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास दिग्गज अभिनेत्यांची उपस्थिती. मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते मनोज जोशी यांना नुकतेच भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आल्याने त्यांचा गोरेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी चंदेरी दुनियेतील बड्या सितार्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गोरेगावातील आणखी काही गुणवंतांना देखील सन्मानित करण्यात आले. विजयराज खुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, बॉलिवूडचा भिडू अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेता राजपाल यादव, अभिनेत्री समीरा गुजर आदी सिने कलावंतांसह रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अदिती तटकरे, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, तसेच न्यूज लोकमतचे संपादक उदय निरगुडकर, सरपंच झुबेर अब्बासी, उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, मुक्तार वेळासकर, प्रमोद घोसाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभाचे मुख्य आकर्षण ठरला तो बॉलिवूडचा भिडू अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ. आपल्या खास शैलीत जॅकी श्रॉफने केलेल्या भाषण आणि डायलॉगबाजीला उपस्थितांनीही भरभरून दाद दिली. खास करून त्याच्या मराठीमधील संवादाने सर्वांचीच मने जिंकली. जॅकी श्रॉफ यांनी पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी झाडे लावा, झाडे वाचवा असे सांगताना शेतकऱ्यालाही जगवा असे भावनिक आवाहन केले. आणि तू इकडे आला म्हणजे तू आला इकडे आणि मला बोलवलं, मला आधार दिला वा, आणि मला वरण भात तू दिला कोणी इकडे आहे तिकडे बाबा मस्त. तो मग यहां का नमक खाया, यहां का पाणी भी हो गया, मनोज का मैं फॅन भी है, मतलब मैं आप लोग के दिल में बैठना चाहिए और मेरे को बैठा के रखो, मेरे बच्चे को रखो, मेरे परिवार को भी रखो. पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में, पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में, धूप बहुत है कहकर बैठ गए उसी की छांव में. तो बाबा अपने झाड़ों को संभालो, अपने बच्चों को संभालो, नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती है, यादें याद आती है. ये यादें किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती है. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पद्मश्री अभिनेता मनोज जोशी याचे कौतुक करताना या समारंभामुळे माझी संध्याकाळ श्रीमंत झाल्याचे गौरवोद्गार काढून गोरेगावला तालुका करा असे सुनील तटकरे यांना सुचवले. तर अभिनेता राजपाल यादव यांनीही मनोज जोशी यांचे कौतुक करून जन्मभूमीचे महत्व खास शैलीत सांगितले. मला जेव्हा जेव्हा संस्कृत भाषेमधला काही शब्द अडतो तेव्हा केव्हाही मी समीराला केव्हाही फोन करतो, ती मला सगळं व्यवस्थित सुसंबद्धपणे सांगते. अशी माझी एक मानसकन्या, अशी सगळी छान छान माणसं आणि अतिशय साधी माणसं आज मला या रंगमंचावरती भेटून माझी संध्याकाळ श्रीमंत करून गेलेली आहे. मनोज, तुला पद्मश्री मिळाली याबद्दल माझं मी छातीबिती काही फाडून दाखवणार नाही किती आनंद झाला ते. आय एम व्हेरी हॅपी, मला खूप आनंद होतो. सुनील भाऊ तुम्हाला एक विनंती आहे, काय करायचं ते तुम्ही बघा. आधी ती बाबांकडे कसा हट्ट धरायचं ते तू बघ. तुम्ही गोरेगावला तालुक्याचं स्वरूप द्या. एक होती जन्मभूमी, एक होती कर्मभूमी, एक होती गुरुभूमी, एक होती कुलभूमी, एक होती दिव्य भूमी और एक होती अन्य भूमि. तो अगर अन्न भूमि का प्यार चाहिए आपको, दिव्य भूमि का प्यार चाहिए, गुरु भूमि का प्यार चाहिए, अगर आपको कर्म भूमि का प्यार चाहिए तो जन्म जन्म भूमि को जब तक जिंदा हो चूमते आते रहना, चूमते रहना. जब तक इस भूमि को चूमते रहोगे दुनिया स्काई में जहां चाहोगे वहां झंडा फहराओगे, क्योंकि जन्म भूमि की बहुत ताकत होती है. मैं सबकी जन्म भूमि को प्रणाम करता हूँ. सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी करत सत्कार मूर्तींचे कौतुक करत अनेकांना शाब्दिक चिमटे काढले. राज्यात तालुका निर्मितीचा मुद्दा येईल त्यावेळी गोरेगावला नक्कीच तालुका करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगून स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याची वेळ आल्यास दक्षिण रायगडचे मुख्यालय कुठे असेल आणि नवीन जिल्ह्याचे नाव काय असेल हे आत्ताच जाहीर करणार नाहीतर माझे डिपॉझिट घालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या हातात कोलीत दिल्यासारखे होईल असा टोला अनंत गीते यांना लगावला. एक जिल्हा निर्माण करायचं तर राज्य सरकारला 500 कोटी रुपये खर्च करावे लागतात, तरी सुद्धा ज्यावेळेला जिल्हा निर्मितीचा प्रश्न येईल, ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये तालुका निर्मितीचा प्रश्न येईल, त्यावेळेला आज तुमच्या साक्षीने
विक्रमजींच्या साक्षीने, जॅकीजींच्या साक्षीने आणि मनोजी आपल्याही साक्षीने मी या ठिकाणी गोरेगावकरांना शब्द देतो. ज्यावेळेला तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्राच्या सरकार पुढे असेल, त्याला गोरेगाव तालुक्याच्या निर्मितीसाठी माझ्याकडनं 100% प्रयत्न होतील हे सुद्धा आज या ठिकाणी सांगतो. स्वाभाविकपणाने ज्यावेळेला कधीतरी रायगड जिल्ह्याचा विभाजनाचा प्रश्न येईल, त्याला दक्षिण रायगडची निर्मिती नक्कीच होईल. आता त्याचं मुख्यालय मी रोहायला न्यावं का माणगावला न्यावं का गोरेगावला न्यावं, त्याचं नाव काय ठेवावं, हे आतापासून जर का मी बोलायला लागलो तर माझं डिपॉझिट घालवण्यासाठी जे आज तयार झालेले आहेत त्यांच्या हातात मी कोली दिल्यासारखं होईल म्हणून त्याच्यासाठी काही मी बोलू. गोरेगाव ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभामध्ये पॉवरफुल मायलेकी ज्योतिका पाटेकर, वैभवी पाटेकर यांच्यासह सौंदर्यवती श्रद्धा गोरेगावकर, यामिनी महामुनकर, निकिता पोवळे, खेळाडू दिनेश गोरिवले, राकेश साळुंखे, गौरी प्रशांत सुटके, शौकत विळासकर, जुएरिया पठाण, अतिश साळवी, जिशान अलसुरकर यांनाही गौरवण्यात आले. भारत गोरेगावकर, संवाद मराठी, माणगाव.